गुड आफ्टरनून टू ऑल. बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं, तर पॉवर फॅक्टर इम्पॉर्टन्स काय असतो पॉवर फॅक्टरचा, त्या गोष्टी बघितल्या. ठीक आहे, तर त्यामध्ये दोन क्वेश्चन तयार होतात, इम्पॉर्टन्स ऑफ पॉवर फॅक्टर किंवा सिग्निफिकन्स ऑफ पॉवर फॅक्टर, किंवा अजून काय म्हटलं जातं की कॉजेस अँड इफेक्ट ऑफ लो पॉवर फॅक्टर, त्याबद्दलचे दोन क्वेश्चन मी तुम्हाला नंतर सेंड करतो. ते ऍज इट इज फक्त पाठ करा, त्यामध्ये जास्त काय क्वेश्चन काय करू नका, फारसा त्याच्यामध्ये वेळ देऊ नका. ओके, परीक्षेसाठी म्हणून पास करा, जर तुम्हाला कशामध्ये थिअरीमध्ये जर एक्झाम झाले तर ते उपयोगाला पडते. ओके, पुढचं आहे ते म्हणजे युअर रेझिस्टिव्ह सर्किट. ओके, आता असं आपल्याला प्युअर रेझिस्टिव्ह सर्किट, प्युअर इंडक्टिव्ह सर्किट आणि प्युअर कपॅसिटिव्ह सर्किट असे बघायचे. ओके, आता हे सगळे एसी सर्किट्स आहेत. आता हे बघत असताना याच्यावरती दोन क्वेश्चन तयार होतात. एक म्हणजे काय असतं की महत्वाची गोष्ट काय होते, तुम्हाला थिअरीमध्ये एक क्वेश्चन तयार होतो आणि महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावरती प्रॉब्लेम्स तयार होतो. पण जेव्हा थिअरीमध्ये प्रश्न विचारला जातो की स्टेट अँड एक्सप्लेन प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट, तर तेव्हा काय लिहायचं हे तुम्हाला मी आता सांगतो की आपण वन बाय वन ते एक्सप्लेन करू, म्हणजे ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत तशा आपण त्याच्यामध्ये लिहायच्या. ओके, तर स्टार्ट करूयात. सगळ्यात पहिला येतं ते त्याची सर्किट डायग्राम. ओके, ती आपण ड्रॉ करू. ओके, एक मिनिट. ठीक, ठीक आहे, एक असेल आर, हे असेल ए सी इनपुट. ओके, त्यानंतर यातला असा करंट पास होणारा जो आहे तो असेल आय. ओके, आर रेझिस्टन्स म्हणजे हे प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट, फक्त तिथं आर एलिमेंट तुमचा काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे. हे असणार आहे इनपुट. इनपुटला आपण कसं म्हणतो, व्ही इज इक्वल टू व्ही एम साईन ओमेगा किंवा व्ही इज इक्वल टू व्ही एम साईन टू बाय एफ टी काही म्हणा. ठीक आहे, साईन ओमेगा. तर हे काय झालं बघा, तर याचं सर्किट डायग्राम झालं. ओके, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जर थिअरी सॉल्व करायची असेल तर अशा प्रकारे सर्किट डायग्राम ड्रॉ केली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट तर ती म्हणजे याची वेवफॉर्म. आता प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट जेव्हा असतं तेव्हा आपण काल बघितलं की याचा पॉवर फॅक्टर काय असतो, की युनिटी असतो. म्हणजे पॉवर फॅक्टर काय असतो, वन असतो. याचा अर्थ काय असतो, पॉवर फॅक्टर वन असतो म्हणजे काय, तर आपण ज्या सुरुवातीला वेवफॉर्म्स बघितल्या बघा, करंटसाठी वेवफॉर्म असेल किंवा व्होल्टेजसाठी वेवफॉर्म असेल, किंवा नंतर एक गोष्ट बघितली बघा आपण, लिडिंग म्हणजे काय असणं, पुढं असणं, लॅगिंग म्हणजे पाठीमागं असणं, किंवा इन फेज असणं म्हणजे एका बरोबर स्टार्ट होणं. तर प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट जे असतात तर हे कसे असतात, इन फेज असतात. आता ते कशा पद्धतीनं ते तुम्हाला मी तर ड्रॉ करून दाखवतो. मी अशा एकाच ऍक्सिसवरती ड्रॉ केला तरी चालेल. ठीक आहे, साधारण वरचा जसा शेप आला त्या शेप आणि साईज मध्ये काय होईल, दुसरी वेवफॉर्म सुद्धा या इतका प्रयत्न करा. ओके, बघा ही झिरो पासून स्टार्ट असते, ही सुद्धा झिरो पासून स्टार्ट असते. ओके, ही जी व्हॅल्यू आहे पीक व्हॅल्यू, ठीक आहे, तर तिला आपण व्होल्टेजची वेवफॉर्म असेल किंवा व्ही एम म्हणतो. ओके, त्याच्यानंतर
हाँ 0 to π म्हणजे तिथं 90 डिग्रीपर्यंत, सॉरी 180 डिग्रीपर्यंत, आणि 2π म्हणजे 360 डिग्रीपर्यंत, आणि हे विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, आणि ही वेवफॉर्म विथ रिस्पेक्ट टू आपण कशाची काढतोय, व्होल्टेज. ओके बघा काय काय मी लिहितोय, बरोबर आहे का? आणि इन्स्टंटेनियस व्हॅल्यू बद्दल आपण कसं लिहू शकतो, तर व्ही इज इक्वल टू बी एम साइन ओमेगा, व्ही इज इक्वल टू व्ही एम साइन ओमेगा टी. ओके, तसंच इथं 0, इथे येईल पाय, ओके इथे येईल 2π, ओके इथे येईल टी. आता ही आपण कशासाठी लिहायला पाहिजे, करंट साठी. काही एलिमेंट्स काय असतात, दोनच असतात जे सर्किटमध्ये, व्होल्टेज आणि करंट. तर ह्याच्यासाठी लिहायला पाहिजे करंट साठी. आता मग अशी मी काय सांगितलं की प्युअरली सर्किटमध्ये काय असतं, पॉवर फॅक्टर 1 असतो, किंवा थोडक्यात काय असतात, दोन्ही पण एकाच ठिकाणावरून स्टार्ट होतात. बघा ठीक आहे, दोन्हीची तुमची लेंथ आणि लाईन काय दिसते तुम्हाला, सेमच दिसते. ओके, आता हे आय साठी आहे, मग आपण काय लिहू, आय एम. ठीक आहे, इथे सर युनिट कसं लिहू, त्यासाठी फॉर्म्युला कसा लिहू किंवा इक्वेशन कसं लिहू, आय इज इक्वल टू आय एम साइन ओमेगा टी. ओके, तर आय एम साइन ओमेगा हे पण विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर अशा पद्धतीने आपल्याला दुसरी गोष्ट करायची आहे, ती म्हणजे त्याच्या वेवफॉर्म ड्रॉ करायचं. बघा थेरी क्वेश्चन जर तुमची पेपर थेरी झाली तर तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतील. ओके, आता तिसरी महत्वाची गोष्ट, तर आपल्याला काय लिहायला लागतं, त्याची व्होल्टेज आणि करंटची वेवफॉर्मची इक्वेशन्स लिहायला लागतात. तिसरी जी गोष्ट करायला लागते तर ती आपल्याला काय करायला लागतात, इक्वेशन्स लिहायला लागतात. ओके, आता इक्वेशन लिहित असताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला व्ही आर बद्दलचं इक्वेशन लिहायला लागतं. मग व्ही आर बद्दलचं इक्वेशन म्हणजे काय असतं, व्ही आर इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू व्ही एम साइन ओमेगा. जेवढी इक्वेशन म्हणून येतील तेवढी इक्वेशन तुम्हाला प्रिपेअर असणं गरजेचं आहे, कारण याच्यावरती बरोबर अशा प्रकारचे प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला पेपरला विचारते. व्ही आर इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू व्ही एम साइन ओमेगा. ओके, आता याच्यावर आपल्याला आय फाइंड आउट करायचं आहे. मग आय फाइंड आउट करताना आपण आय फाइंड आउट कसं करणार, आय इज इक्वल टू व्ही आर अपॉन आर. आर ची व्हॅल्यू आपल्याला काय केली असते, दिलेली असते, त्याच्यावरून आपण हे काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो, आय इज इक्वल टू व्ही आर अपॉन आर. ठीक आहे, म्हणजेच काय व्ही आर म्हणजेच काय, तर व्ही एम बघा वरती व्ही आर म्हणजेच काय, व्ही एम साइन ओमेगा. ओके, व्ही एम साइन ओमेगा टी अपॉन आर एज इट इज. ओके, आता आपल्याला माहित आहे जर डिव्हिजन करायचं असेल तर आपल्याला कुठल्या फॉर्म मध्ये इक्वेशन लागतं, पोलार फॉर्म मध्ये. मग आपण हे कसं लिहू शकतो, व्ही एम ऍट एन अँगल ऑफ 0 डिग्री. आता 0 डिग्री का, तर इथं बघा दोन्ही इक्वेशन मध्ये काय तुमचे अँगल बरोबर नाहीच आहेत, तुमचे स्टार्ट कुठून होतो, 0 पासून होतं, त्याच्यामुळे त्याला 0 डिग्री, आणि आर ऍट एन अँगल ऑफ 0 डिग्री. ओके, म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, आय इज इक्वल टू व्ही एम अपॉन आर, आय इज इक्वल टू व्ही एम अपॉन आर. ओके, मग यालाच आपण, या आयलाच आपण वेगळ्या ह्याच्यामध्ये काय नोटेट करू शकतो, आय एम. आयलाच काय करू शकतो, वेगळ्या ह्याच्यामध्ये काय नोटेट करू शकतो, आय एम. ओके, आता आपल्याला आय एम मिळालं. ओके, आता आय एम वरनं आपण पुन्हा अजून एक इक्वेशन काय लिहू शकतो, की आय एम किती डिग्रीला आहे, हा मिळालेला आय एम ऍट अन अँगल ऑफ 0. कारण बघा अँगल कुठेही चेंज नाही आहे, फेज डिफरन्स कुठेही नाही आहे, म्हणजेच काय, अजून एक इक्वेशन याच्यावर काय लिहू शकतो, आय एम साइन ओमेगा, आय एम साइन ओमेगा. ओके, आता इथे लक्षात घ्यायचं आपल्याला लागतं काय काय, सगळ्यात पहिली गोष्ट हे इक्वेशन लागतं. ओके, दुसरी गोष्ट हे दोन नंबरचं इक्वेशन हे इथंपर्यंत हे पूर्णच्या पूर्ण इक्वेशन माहीत पाहिजे, व्ही आर बाय आर पण माहित पाहिजे, व्ही एम साइन ओमेगा व्ही आर बाय आर पण माहित पाहिजे, व्ही एम ऍट अँगल 0 आर ऍट अँगल 0 हे सुद्धा माहित पाहिजे, व्ही एम अपॉन आर सुद्धा माहित पाहिजे, त्यालाच आय एम म्हणतात हे देखील काय पाहिजे, आपल्याला माहित पाहिजे. ओके, तर ही झाली काय आपली करंटची आणि व्होल्टेजची इक्वेशन. म्हणजे बघा सगळ्यात पहिल्यांदा सर्किट डायग्राम ड्रॉ केली, नंतर वेवफॉर्म्स काढले, नंतर ही दोन्ही इक्वेशन्स लिहिली व्ही आर साठी आणि आय साठी. आता तिसरी गोष्ट, एक मिनिट,
अजून एक शेअर करता येते का बघतो, स्लाइड म्हणजे बरं पडेल. नाही ठीक ठीक आहे, अजून एक नाही शेअर करता येत मला वाटत होतं, अजून एक शेअर करता आले असते म्हणजे बरं. ठीक आहे जा, असू दे, या तीन गोष्टी झाल्या. चौथी गोष्ट आपल्याला काढायची असते फेजर, आपल्याला कशी डायग्राम काढायची, फेजर डायग्राम. बघा थिअरी आली तर हे सगळं लिहिला लिहिता आलं पाहिजे. फेजर ड्रॉ करताना कसं करणार, एक रेफरन्स ऍक्सिस बरोबर आहे ना, हा काय रेफरन्स, सॉरी हे असं काढा, मला ते आणि कन्फ्युजन नको. बरोबर ना, हाच रेफरन्स ऍक्सिस. रेफरन्स ऍक्सिस वरती झिरो, आय पण त्याच्यावरतीच कारण कुठलाही फेज अँगल नाही आहे, आणि व्ही सुद्धा त्याच्यावरतीच. ठीक आहे, तर या दोन्ही गोष्टी तिथे होते. आता इथं असं का, व्होल्टेज हे नेहमीच काय असतं, करंट पेक्षा नेहमीच काय असतं, जास्त असतं, त्याच्यामुळे व्होल्टेज आपण जास्त दाखवतो पुढं, करंट थोडासा काय दाखवतो, कमी दाखवतो. ही झाली फेजर डायग्राम. ठीक आहे, पुढं आपल्याला काढावं लागतं इम्पिडन्स. या प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किटचा इम्पिडन्स काय असतो, इम्पिडन्स म्हणजे काय, तर झेड आपण लास्ट टाइम बघितलं. इम्पिडन्स हे जरा कन्फ्युजिंग आहे, तुम्ही तुम स्वतः वाचा, जरा तयारी करा, मग तुम्हाला हे लक्षात. इम्पिडन्स म्हणजे काय असतो, झेड, झेडचं इक्वेशन कसं आहे, पोलार मध्ये सॉरी रेक्टॅंग्युलर मध्ये आर इज इक्वल टू जे एक्स. ओके, पण आपल्याला माहित आहे की रेजिस्टिव्ह मध्ये फक्त आणि फक्त रेजिस्टिव्ह पार्ट असतो, त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो, झेड इज इक्वल टू आर, हा कॅन्सल होऊन जाईल, कारण एक्स नावाचा पार्ट याच्यामध्ये नसतो. तो कुठं असतो, फक्त इंडक्टिव्ह आणि कपॅसिटिव्ह सर्किट्स. ओके, म्हणून आपण काय म्हणतो, झेड इज इक्वल टू आर ओहम. ओके, मग हे आपण पोलार फॉर्म मध्ये कसं लिहू शकू, झेड इज इक्वल टू आर ऍट अन अँगल ऑफ 0 डिग्री ओहम. 0 डिग्री का, तर इथे कुठल्याही प्रकारचे काय नाही, फेज अँगलला. ओके ठीक आहे, तर हे झालं आपलं प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट, त्यामधले ह्या एवढ्या गोष्टी झाल्या. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो याच्यामधला हे आहे, पुढचं जे इक्वेशन आहे बघा, हे एकत्र सगळं काढायचं आहे, ते म्हणजे ऍव्हरेज पॉवर, ते म्हणजे ऍव्हरेज पॉवर. ओके, ऍव्हरेज पॉवरला आपण कसं म्हणतो, पी ए बी. प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किटचे ऍव्हरेज पॉवर कसं काढतात, तर व्ही आर एम एस इंटू आय आर एम एस, व्ही आर एम एस इंटू आय आर एम एस. ओके, हे झालं ऍव्हरेज पॉवर. त्याच्यानंतर पुढची जी याच्यामधलं इक्वेशन आहे, ती आहे एनर्जी, ते आहे एनर्जी. ओके, आता एनर्जी, एनर्जीसाठी इक्वेशन कसं असतं, एनर्जी म्हणजे काय, तर ई. ओके, ईचं इक्वेशन कसं येतं, पी इंटू टी, म्हणजे पॉवर इंटू टाय. हे फारसं विचारणार नाही, पण तुम्हाला काय असावं, माहीत असो, काय असं तुम्हाला माहीत असो. ओके, तर अशा पद्धतीने काय होतं बघा, प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट एक्सप्लेन केलं जातं. आता याच्यामध्ये जेवढे जेवढे फॉर्म्युले सांगितले, फॉर्म्युले तुम्हाला माहीत असले पाहिजेत, कारण याच्यात जर प्रॉब्लेम विचारला तर नक्कीच काय होईल, तुम्हाला ते सांगायला लागेल. ठीक आहे, तर हा झाला प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट. आता याच्यावर काय करूयात, आपण आधी सगळ्यांना थिअरी शिकून घेऊया सगळ्या सर्किटची, आणि मग त्याच्यानंतर काय करूयात, आपण वन बाय वन परवा जशी झूम मिटिंगला आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, तर त्या पद्धतीने काय करूया, सॉल्व्ह करूया. ओके ठीक आहे, तुम्हाला मी आधी प्रॉब्लेम सेंड करेन, ते तुम्ही लिहून काढावं ही होती, आणि मग आपण काय करू ते सॉल्व्ह करू. ओके, प्युअरली रेजिस्टिव्ह. आता पुढचं आहे प्युअरली इंडक्टिव्ह एसी सर्किट, प्युअरली इंडक्टिव्ह एसी सर्किट. बघा मगासारखंच पहिल्यांदा याची काय येणार, सर्किट डायग्राम येणार. इंडक्टर कसा असतो बघा, हा अशा पद्धतीनं ड्रॉ करतो इंडक्टर. ओके, इथं काय येणार एसी. ओके, व्हीचं कसं येणार, इथं इक्वेशन व्ही इज इक्वल टू व्ही एम साईन ओमेगा. ओके, त्याच्यानंतर हा करंट आहे. ओके, त्याच्यानंतर हा इथं दाखवला आहे हा
ओके इथल जे ईएमएफ है या इंडक्टर अक्रॉस का तो अपने इतना एक्स्ट्रा लिया लगता ई इज इक्वल टू माइनस एल डी आई बाय डी टी ऑलरेडी अपन बच्चे बगित लेंज लॉ मध्य बगित पद्धति ई इज इक्वल टू माइनस एल डी आई बाय डी टी ओके बहुत पहला अपन का सर्किट डायग्राम का ड्रॉ के ओके अपन का मगर संगित प्रमाण वेवफॉर्म ड्रॉ कराए ओके वेवफॉर्म बोल ठीक है बता तुम्हारा इत एक्चुअल फेज डिफरन्स का गोष्ट का लक्ष्य दे ठीक है बन पैया कशा सा करते वोल्टेज साठी करते ओके ये जीरो पाय आणि हे टू पाय ओके हे विथ रिस्पेक्ट टू टाइम ओके हे झालं वोल्टेज साठी आता आपण कशासाठी करतो करंट साठी आता इंडक्टिव्ह सर्किट जेव्हा आपण कन्सिडर करतो तेव्हा करंट आपला काय असतो तर वोल्टेज पेक्षा काय असतो लॅगिंग असतो बघा लॅगिंग जे म्हणतात लॅगिंग नक्की काय असतं तर इथं वोल्टेज पेक्षा करंट लॅगिंग असतो ओके किती डिग्री ना तर 90 डिग्री ना बघा मी बरोबर ड्रॉ करतो ठीक आहे बघा बरोबर ड्रॉ करतो काय हरकत नाही बरोबर आहे ना बघा हा बरोबर इथं हा डॉट आणि हा डॉट बघा झिरो आणि पायच्या बरोबर हाफ साईजला आहे म्हणजेच काय हा अँगल आहे हा किती आहे 90 डिग्री म्हणजे 90 डिग्री तुमचा जो करंट आहे काय झाला उशिरा स्टार्ट झाला म्हणजे तो काय आहे लॅग आहे मग आपण काय म्हणतो झिरो ओके त्यानंतर इथं काय म्हणू शकतो फाय बाय टू ओके बरोबर आहे ना त्यानंतर इथं पुढे येईल थ्री बाय बाय टू सो ऑन हे लिहिलं नाहीतरी चालेल ओके हे टी पर्यंत आता याचं इक्वेशन कसं येईल बघा व्ही एन याला आपण काय म्हणू व्ही एन जसं मग असे म्हटलं तसं मॅक्झिमम ओके आता व्हीचं इक्वेशन कसं येईल बघा व्ही इज इक्वल टू व्ही एम साईन ओमेगा व्ही एम साईन ओमेगा टी आता याला काय म्हणू आपण मॅक्झिमम व्हॅल्यू या आय एम ओके पण आता आयचं इक्वेशन कसं येईल बघा आय एम हे इम्पॉर्टंट आहे बघा आय एम साईन एक मिनिट हा जरा या साईडला देतो बघा आय इज इक्वेशन कसं येईल आय इज इक्वल टू आय एम साईन ओके ओमेगा टी मायनस आय बाय टू म्हणजे काय तर वरचं जे इक्वेशन आहे याच्यापेक्षा आयचं इक्वेशन मायनस फाय बाय टू मायनस म्हणजे काय असणं लॅग असणं मायनस असणं म्हणजे काय असणं लॅग असणं म्हणजे फाय बाय टू न काय आहे तो पाठीमागा बघा मी अजून सांगतोय लक्ष देते फाय बाय टू न काय आहे तो पाठीमागा आपली दुसरी स्टेज झाली आपण सर्किट ड्रॉ केलं आपण वेबफॉर्म ड्रॉ केली त्यामध्ये ही इक्वेशन लिहिली आता तिसरी गोष्ट आपल्याला काय लिहिलं पाहिजे करंट आणि व्होल्टेजची इक्वेशन बघा व्होल्टेजचं इक्वेशन व्ही इज इक्वल टू व्ही एम साईन ओमेगा टी ओके किंवा टू पाय एफ टी काही म्हणा आणि आयचं इक्वेशन काय आय एम साईन ठीक आहे आय एम साईन ओमेगा टी मायनस फाय बाय ओमेगा टी मायनस फाय बाय टू ओके आता हे झालं व्ही आणि आय साठीचे इक्वेशन ओके आता पीक व्हॅल्यू आता याच्यात जर आपल्याला आय एम काढायची असेल मग जसं बघा आय साठी आपण इक्वेशन दिलं बघा रेझिस्टन्स त्याला शेवटला आय एम म्हटलं इथे डायरेक्टली दिले आय एम इज इक्वल टू काय असेल आय एम इज इक्वल टू व्ही एम अपॉन एक्स एल असेल व्ही एम अपॉन एक्स एल असेल ठीक आहे किंवा किंवा आपण आय एम अशा पद्धतीने सुद्धा काढू शकतो आय एम इज इक्वल टू व्ही एम अपॉन ओमेगा
एल. आता हे डिपेंड करतं की आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय, एक्सेल दिलंय किंवा नुसतंच एल दिलंय. आता एक्सेल दिलं असलं तर डायरेक्टली काढू शकतो, एल दिलं असेल तर आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. बरोबर आहे, ओमेगा व्ही एम अपॉन ओमेगा. ओके, लक्षात आलं. ठीक आहे, पुढची जी गोष्ट आहे तर ती आहे फेजर. ती आहे म्हणजे फेजर डायग्राम. फेजर फेजर कशी येईल जराशी बघा. ओके, फेजर तर फेजर ड्रॉ करत असताना महत्वाची गोष्ट काय की हा रेफरन्स ऍक्सिस. ओके, आपण इथे त्याला झिरो म्हणतो. ओके, आता रेफरन्स ऍक्सिस झिरो वरती आपलं व्होल्टेज आहे, कारण का व्होल्टेज मध्ये काय डिफरन्स नाही, व्होल्टेज ऍज इट इज आहे व्होल्टेज. हे तर बरोबर आहे, पण करंट मात्र काय बघा, व्होल्टेज पेक्षा मायनस फाय बाय टू न किंवा फाय बाय टू न पाठीमागा आहे. पाठीमागा आहे म्हणजे कुठं काढला पाहिजे, या साईडला. आणि जरासं काय करायचं, या व्होल्टेजच्या लेंथ पेक्षा करंटची लेंथ काय दाखवायची नेहमी, मग अशी सांगितलं ते आपण मला कमी दाखवायची, याला काय म्हणतो आपण आहे. ठीक आहे, आणि इथं आपण काय म्हणू शकतो, हा मधला जो आहे हा फाय, आणि याला खाली लिहू शकतो आपण आय लॅग्स बाय मायनस 90 डिग्री किंवा मायनस फाय बाय टू, काही तुम्ही लिहू शकता, काय हरकत नाही. ओके, ठीक. तर हे झालं कशाबद्दल, याच्याबद्दल. आता पुढचं इक्वेशन यातलंच. ओके, आता आपल्याला काढायचं आहे ती म्हणजे काय, पॉवर. फक्त पॉवर किंवा तिला काय म्हटलं जातं बघा, वेगवेगळी इक्वेशन आहेत भरपूर, इन्स्टंटेनियस पॉवर म्हटलं जातं. इन्स्टंटेनियस पॉवर ती फक्त पी ने काय होते, रिप्रेझेंट होते. मग पी इज इक्वल टू आपण कसं काढू शकतो, व्ही इंटू आय. पी इज इक्वल टू व्ही इंटू आय. ठीक आहे, पण फायनली आपण इक्वेशन कसं लिहू शकतो, पी इज इक्वल टू, हे डायरेक्ट इक्वेशन आहे, याची तुम्हाला एक्सप्लेनेशन किंवा याचं तुम्हाला काय म्हणतात त्याला ते थिअरम टाइप असं तुम्हाला काय दिलेलं नाही, त्याच्यामुळे याच्यात फारसा अडकून राहू नका. हे इक्वेशन तोंडपाठ करा, याच्यावरून आपण प्रॉब्लेम सॉल्व करू. मायनस व्ही एम इंटू आय एम अपॉन टू इंटू साईन साईन टू ओमेगा पी, साईन टू ओमेगा पी, या अशा पद्धतीचं काय मिळतं आपल्याला इक्वेशन मिळतं. ठीक आहे, हे झालं इन्स्टंटेनियस पॉवर बद्दल. दुसरं आहे ती म्हणजे ऍव्हरेज पॉवर. ती म्हणजे काय, ऍव्हरेज पॉवर किंवा त्याला आपण पी ए व्ही असं म्हणतो. एक गोष्ट लक्षात ठेवायची की इंडक्टिव्ह प्युअर इंडक्टिव्ह सर्किट मध्ये पी ए व्ही काय असते, झिरो असते, त्याच्यामध्ये ज्या इक्वेशनच्या नादाला लागायचं नाही. थर्ड मग असं इम्पिडन्स, ते म्हणजे काय इम्पिडन्स झेड. पण आता कसं असणार बघा, इथे इम्पिडन्सला काहीतरी असणार आहे का, इथं इंडक्टर म्हणजे काय असतो, याच्यामध्ये तुमचा एक्सेल हा पार्ट येतो. बघा झेड इज इक्वल टू आर प्लस जे एक्स, हे स्टँडर्ड इक्वेशन झालं. पण इंडक्टिव्ह मध्ये काय असतं, आर तुमचा काय असतो, झिरो असतो. ठीक आहे, पण तुमचा एक्सेल मात्र असतोच असतो, एक्स इज इक्वल टू काय असतो, एक्सेल असतो. ठीक आहे, आर काय असतो इथं इंडक्टिव्ह मध्ये, झिरो असतो, पण एक्स इज इक्वल टू काय असतं, एक्सेल असतो. सो आपण काय म्हणू शकतो, झेड इज इक्वल टू जे एक्स एल. बघा हे इथं लिहिलंय आणि आर ह्याच्यावरून आपल्याला काय इक्वेशन मिळेल, झेड इज इक्वल टू जे एक्स एल, त्याचं युनिट काय असेल ओहम. ओके, तेच आपण पोलारमध्ये कसं लिहू, झेड इज इक्वल टू एक्स एल ऍट अन अँगल ऑफ 90 डिग्री, युनिट काय येईल, युनिट काय येईल ओहम. ओके, तर हे काय झालं, प्युअरली इंडक्टिव्ह सर्किटसाठी झालं. ओके, हे कशासाठी झालं, प्युअरली इंडक्टिव्ह सर्किटसाठी. ओके, ही दोन झाली, तिसरं जे आता सर्किट आहे ते आहे प्युअरली एसी कपॅसिटी सर्किट. मला ही समजू देत, आता आपलं परत लेक्चर शनिवारी असणार आहे, तोपर्यंत काय करा, ही ही सर्किट्स प्रिपेअर करा. नंतर आपल्याला काय, याचं कॉम्बिनेशन आहे, प्रॉब्लेम्स जे आहेत ते आपल्याला कशावरती आहे, कॉम्बिनेशनवरती जास्त आहे. आता पुढचं आहे ते आहे प्युअरली कपॅसिटिव्ह सर्किट. कपॅसिटिव्ह याचा अर्थ काय, आपला जी वेवफॉर्म आहे ही कशी असणार, लिडिंग असणार. मग अशी इंडक्टिव्ह साठी कशी होती, लॅगिंग होती, पण ही कशी असणार आहे,
लीडिंग असणार आहे. ओके तर बघा आपण त्याचं पहिला मगासारखं सर्किट ड्रॉ करू. यातून तुम्हाला छोटे छोटे सिम्बॉल पण शिकायला मिळतील. ठीक आहे, सगळ्या गोष्टीकडे लक्ष देत चला. हा सिलेबस आपल्या पुढ्यात असता तर आपल्याला याच्यामध्ये बरीचशी उदाहरणं देऊन हे काय करता येतो, शिकता येतो. कारण कसं असतंय, इलेक्ट्रिकल असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, त्याच्यामध्ये तुमचं इमॅजिनेशन पॉवर जितकी चांगली तितकं तुम्हाला काय होतं सॉल्व्ह करता येतं. ओके, कारण हे काय कम्प्युटर सारखं वगैरे प्रोग्राम केलेत आणि ते आपण डिबग करून बघतोय असं प्रकार नाही. ओके, सी सी सीच्या अक्रॉस काय असतं, व्ही सी असतं. सीच्या अक्रॉस काय असतं, व्ही सी. मगाशी जसं ई बघितलं आपण तसं इथं काय असतं व्ही सी. सी म्हणजे हा कपॅसिटर. ओके, इथला करंट आय. इक्वेशन व्ही इज इक्वल टू व्ही एम साईन ओमेगा. व्ही इज इक्वल टू व्ही एम साईन ओमेगा. ओके, आता पुढचं काय काढायचं आहे आपल्याला, वेवफॉर्म्स. ठीक आहे, आता वेवफॉर्म्स काढत असताना याच्या ज्या वेवफॉर्म्स असतात, तर ह्या वेवफॉर्म्स कशा असतात त्याआधी आपण बघू. ओके, तर पहिली जी आहे तर ती आहे व्होल्टेजची वेवफॉर्म. ओके, पहिली जी आहे ती काय आहे व्होल्टेजची, आणि दुसरी जी आहे ती कसली आहे करंटची. ठीक आहे, आता व्होल्टेजची वेवफॉर्म कशी असते मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्याच्यामध्ये काय फरक नसतो. ती झिरो स्टार्ट होते, पाय असतो इथे आणि इथे काय असतो. आता मगाशी सांगितलं मी की इथं काय असणार लिडिंग असणार. आता लिडिंगचा अर्थ काय, की तुमची करंटची वेवफॉर्म काय होते याच्या अगोदर काय होते स्टार्ट होते. ओके, तर अगोदर स्टार्ट होते म्हणजे काय सांग, कशा पद्धतीने ड्रॉ केली पाहिजे. ओके, अगोदर स्टार्ट होते म्हणजे काय, तर बघा हे अशा पद्धतीने एक मिनिट. बघा ही अशा पद्धतीने काय झाली बघा, की हे इथून स्टार्ट झाला पण तुमची करंटची वेवफॉर्म काय झाली पाठीमागून स्टार्ट झाली. म्हणजेच काय झाला, हा जो अँगल आहे इतका अर्धा अँगल म्हणजेच तो 90 डिग्रीचा अँगल, हा कसा आहे प्लस आहे. हा कसा आहे प्लस आहे. ठीक आहे, इक्वेशन कसं लिहू शकू, हे बघा हे व्ही एम आलं, हे काय आलं व्ही एम. व्ही साठी इक्वेशन कसं लिहू, व्ही एम इज इक्वल टू सॉरी व्ही इज इक्वल टू व्ही एम साईन ओमेगा. ओके, आणि बघा हे असं खाली असणार आहे, हे काय येणार आहे आय एम येणार आहे. ओके ठीक आहे, आता आय एम साठी इक्वेशन कसं लिहिता येईल बघा, इथं खाली लिहितो मी सॉरी आय साठी इक्वेशन, आय इज इक्वल टू आय एम साईन साईन ओमेगा टी प्लस आय बाय. मग अशी मायनस होतं, इथं काय आहे प्लस आहे, कारण व्होल्टेज अगोदरच तो काय झाला स्टार्ट झाला, म्हणजे व्होल्टेज लक्स आहे तो लीड आहे. याला याचा अर्थ काय, व्होल्टेज लक्स आहे लीड आहे. बघा सर्किट डायग्राम काढली, त्यानंतर वेवफॉर्म्स काढल्या, आता आपण काय सॉल्व्ह करू शकतो याच्यासाठी इक्वेशन्स. व्ही इज इक्वल टू व्ही एम साईन ओमेगा. ओके, आय साठी काय लिहू शकतो, आय इज इक्वल टू आय एम साईन ओमेगा टी प्लस फाय बाय ओमेगा टी प्लस फाय बाय. ओके, आता याच्यावरनं आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे, मग सारखंच आय एम ची व्हॅल्यू. आय एम इज इक्वल टू व्ही एम अपॉन, जसं एक्सेल होतं तसं इथं काय असणार आहे एक्स, जसं तिथं एक्सेल होतं तसं इथं काय असणार आहे एक्स. ओके, बट वेअर एक्स सी म्हणजेच काय असतं, एक्स म्हणजे काय असतं वन अपॉन टू पाय एफ सी. हे फॉर्म्युला तुम्ही तुम्हाला सांगितलं वन अपॉन टू पाय एफ सी, मग ते सुद्धा तुम्ही पुट करू शकता. म्हणजे तुम्हाला फक्त सी दिला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही आधी एक्स सी कॅल्क्युलेट करू शकता, आणि डायरेक्टली एक्स सी दिला असेल तर तुम्ही व्ही एम अपॉन एक्स सी पुट करून आय एम ची व्हॅल्यू काय करू शकता काढू शकता. ओके, तर हे झालं कशासाठी,
आय एन साठी. ओके, करंट आणि याची इक्वेशन झाली. आता पुढे आहे तर ते म्हणजे त्याच्या इन्स्टंटेनियस पॉवर पी म्हणतो. ओके, मग आई सांगितलं मला इन्स्टंटेनियस पॉवर. ते इन्स्टंटेनियस पॉवर कशी फाइंड आउट केली जाते, फायनली तर पी इज इक्वल टू बी एम आय एम, पी इज इक्वल टू बी एम आय एम टू साइन टू ओमेगा टी, साइन टू ओमेगा टी. ओके, तर बघा एवरेज इथं सुद्धा एवरेज पॉवर कशी असते, पी एवरेज जे असतं याच्यामधलं तर ते सुद्धा काय असतं, झिरो असतं. त्याच्यामुळे याचं इक्वेशन पण येणार नाही. आता राहिला पार्ट इम्पिडन्स. ओके, इम्पिडन्स कशाने डिनोट करतात, तर कॅपिटल झेड, राईट. झेड इज इक्वल टू आर प्लस जे एक्स, वेअर वेअर आर इज इक्वल टू झिरो बिकॉज इट इज अ प्युअरली कपॅसिटिव्ह सर्किट अँड एक्स इज इक्वल टू एक्स सी. सो वी गेट झेड इज इक्वल टू जे एक्स सी. ओके, फायनली वी गेट जे एक्स सी. पण हे कसं मिळतं आपल्याला, निगेटिव्ह मध्ये साईन मध्ये मिळतं. आणि आपण हे पोलार फॉर्म मध्ये कसं लिहू शकतो, झेड इज इक्वल टू एक्स सी ऍट अन अँगल ऑफ मायनस 90 डिग्री. ओके, याबद्दल जरासा एक प्रॉब्लेम आहे, फक्त हे नोट डाऊन करून ठेवा. तुम्हाला मी कन्फर्म करून सांगतो की ही मिस्टेक आहे की क्लिअर आहे. ओके, काय हरकत नाही, पण तुम्ही हे लिहून ठेवा तुम्ही. ठीक आहे, तर हे झालं बघा आपले तीन इम्पॉर्टंट सर्किट झाले. आता आपल्याला आर एल आर सी हे दोन कॉम्बिनेशन बघायचे, आर एल आणि आर सी. ठीक आहे, आर एल आर सी आणि एल आर असे तीन कॉम्बिनेशन आपल्याला काय करायचे आहेत बघायचे, ते कॉम्बिनेशन बघूया नेक्स्ट लेक्चरला. तर हे काय करा, क्लिअरली प्रिपेअर करा, काय डाऊट असतील तर मला विचारू शकता. ओके.